हेलो, अगं मी बोलती आहे निर्मला. हां बोला वंस. अगं किती छान फोटो आलाय तुझा आणि विक्रांतचा. वंस तुम्ही पाहिलात? ही गीता म्हणजे सुद्धा ना अगदी कमाल आहे. अहो मला ना इतकी लाज वाटत होती तो ड्रेस आणि शूज वगैरे घालून बाहेर जायची, पण हिने ऐकलंच नाही आणि वर फोटो सुद्धा काढला. ते काही असू दे, पण फोटो खरंच खूप छान आले आणि छान दिसतंय तुला ते. बरं ऐक, ते महत्वाचं नाहीये. तू जी पॉझिटिव्ह स्टेप घेतलीस ना, मला त्याचं कौतुक वाटतंय. काय करणार वंस, रोज आपल्या मुलाचा दुर्मुखलेला चेहरा पाहून खूप वाईट वाटायचं, पण त्या दिवशी तुम्ही समजावलं की नुसती काळजी नको करू, प्रयत्न सुद्धा कर. म्हणून मग हे सगळं. तू जर त्याच्याबरोबर रोज वॉकला गेलीस ना, त्यालाही सोबत होईल. खात्री कशाचीच देता येत नाही, पण त्याच्या मनस्थितीत मात्र फरक पडेल एवढं नक्की. हो हो, तुम्ही म्हणताय ते खरंय. अहो किती बोलत होता तू माझ्याशी. अहो खूप गप्पा मारल्या त्यांनी. हो का? म्हणाला पुढच्या वेळेला आपण टपरीवर चहा पिऊ. अरे वा. नाही मी त्याला म्हणाले, म्हटलं की मला असं रस्त्याच्या कडेला उभं राहून चहा प्यायची सवय नाही रे. तो म्हणाला आई चलच मजा येते. अगं आम्ही रात्री कितीतरी वेळा जायचो कॉफी प्यायला. आणि मग ना तो एकदम बोलता बोलता थांबला. नाही म्हणजे मी त्याला विचारलं आम्ही म्हणजे कोण, तुझे मित्र का? तो काहीच बोलला नाही. मग मलाही भीती वाटली. मी हा विषय जास्त वाढवलाच नाही वंस. एव माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी त्याच्याशी नॉर्मल वागा, आनंदी ठेवा, त्याच्या आवडीचं खायला प्यायला करा. मी अर्थात ते तू करत असशीलच, तुला काही वेगळं सांगायला नको. हा आणि एक आहे, आता मित्रांवरनं आठवलं, तू त्याच्या मित्रांनाही घरी बोलवू शकतेस ना कधीतरी, म्हणजे त्यांच्याबरोबरही त्याला बाहेर जाता येईल, नाही का? हो हो हे सुद्धा करेन. ठीक आहे, मी ठेवू का फोन? अगं मला इथलं आवरून निघायचंय. हो हो वंस, थँक्यू. ओके, सो स्वीट ऑफ यू. बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.